इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची एसटी महागणार आहे. एसटी समोर अपरिहार्य तिकीट दरवाढीचं चिन्ह असून लवकरच एसटी प्रशासन तिकीट दरवाढ करण्याचा गांभीर्याने विचार करतय अशी माहिती एसटी महामंडळामार्फत देण्यात आली आहे. वाढत्या डिझेल किमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असल्यानं महामंडळात तब्बल 2,300 कोटी रुपयांचा संचित तोटा आला आहे. गेल्या वर्षी मे 2017 एसटीला मिळणारा डिझेलचा दर हा सरासरी 58.2 रुपये इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी 68.39 रुपये एवढा झालाय. त्यामुळे प्रतिलिटर 10.38 रुपये इतका जास्त झालाय. वाढत्या डिझेल किमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असल्याने महामंडळाला तब्बल 2,300 कोटी रुपये संचित तोटा झाला आहे. एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. याबरोबरच इतकाच भार एसटीतील सुमारे 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पगारवाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. तसेच महामार्गांवरील टोल दरवाढीचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे. गेली 6 महिने सातत्याने डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असून देखील ऐन गर्मीच्या हंगामात प्रवाशांना तिकीट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकीट दरवाढ करण्याचं टाळलं आहे. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट 2014 एसटीची तिकीट भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणारा डिझेल दरवाढ कुठे थांबेल हे निश्चित नसल्यानं एसटीला नाईलाजास्तव तिकीट भाडेवाढ करणं अपरिहार्य ठरलंय. वाढत्या डिझेलच्या किमतीचा विचार करून एसटी प्रशासन लवकरच आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार तिकीट भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे.